माझा नवीन सिनेमा येतोय घुंगरू चित्रपटाचं नाव आहे, तर सर्वांनी आवर्जून बघा. ऍक्च्युली माझा हा पहिलाच चित्रपट आहे. मला जसं जमलं मी तसं तसं सादर केलंय, तर सर्वांना विनंती आहे की सर्व आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करते. तुमचा रोल काय त्यामध्ये चित्रपटाची, कसं वाटतंय? कारण लावणीवरून गाणं केलं, गाण्यावरून आता चित्रपटाकडे. ऍक्च्युली मी माझी ही सुरुवातच होती चित्र म्हणजे ट्रेंडिंगला येण्याची, आणि तेव्हा हा चित्रपट मी केला. एक वर्ष झालं हे मी शूट करून, हे माझं पहिलंच काम होतं, तर मी त्या कामाला नकार नाही दिला खर तर. आणि ऍक्टिंग म्हणजे हे मला कधी माहित म्हणजे एवढं जमतच नाही. मला डान्स सांगितला तर मी करते, पण हे पहिलंच माझं एक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी मी हा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला आवडतं का नाही ते तुम्ही जाऊन बघा, आवर्जून बघा. एका कलाकारांवर ना हा पिक्चर आहे, तर सर्वांना विनंती आहे जाऊन बघा. मॅम तुमचा रोल काय मॅम या चित्रपटात? तुमचा रोल काय या चित्रपटात? माझा मेन रोल आहे, माझं अंतरा नाव आहे ह्या चित्रपटात. चित्रपटामध्ये आणि मी एक कलाकारच दाखवली आहे, तर पुढं कलाकारांचं आयुष्य कसं होतं, पुढं काय होतं त्या कलाकारांचं, त्यांचं लग्न किंवा त्यांचे पोरं बाळ, त्यांचं पुढं भविष्य काय आहे, ह्या चित्रपटावर ना हा पिक्चर. पुन्हा स्टेजवर दिसणार की फक्त आता पडद्यावर? ऍक्च्युली त्या दिवशीच माझं सॉन्ग पण येतोय, 15 डिसेंबरला घोटाळा सॉन्ग आहे, आणि पिक्चर पण येतोय एकाच दिवशी, माझे दोघ पण येत आहेत. आणि पुढं अजून आहे एक, म्हणजे मी आयटम सॉन्ग केलंय, खूप छान आहे आणि मोठं आहे ते पण, तर ते लवकरच तुम्हाला आवर्जून कळेल. या चित्रपटाची जी कथा आहे त्या कथेवरती अनेक असे चित्रपट होऊन गेलेत, काय वाटतं? दोन्ही परिस्थितीकडे म्हणजे बाकी कलाकारांचं. ऍक्च्युली मी पण त्यातून गेलीये, असं नाही की मी नाही गेलेली. माझही कंडिशन खूप वाईट होती त्यावेळेस. मी माझंही काही नव्हतं, मी लॉकडाऊन नंतर जे झालंय ते आता झालंय, म्हणून खरंच खूप. आता तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष खूप सुखाचं समृद्धीचं जाव अशी मी प्रार्थना करते. आणि छावा प्रतिष्ठान मानगाव महोत्सव या कार्यक्रमाबद्दल मला बोलवल्याबद्दल मी खर तर दादा तुमचं मनापासून आभार मानते की तुम्ही मला इथं बोलवलं. मी नेहमी आयोजकांचा आभार मानत असते, कारण की त्यांच्यामुळं मी माझ्या लोकांना भेटू शकते. मला खूप छान वाटतं तुमचं प्रेम बघूनही. आणि जसं की तुम्ही म्हटले की कार्यक्रमाला काही लोकांनी अडथळा आणला, तर मी एकच सांगते की तुमच्या आज कलाकार आहेत, आमचं पोट ह्यावरनच चालतं. डान्स किंवा काही क्षेत्र असतील त्यावरनं जर आज आमचं बंद पडलं, तर त्यावेळेसची म्हणजे पोरींचे स्टोऱ्या खूप विचित्र होत्या. माझ्या समोरच्या गोष्टी आहेत की माझ्या मैत्रिणी की घर कसं चालल. आम्ही बऱ्याच गोष्टींना संकटातून पुढं आलोय, म्हणून आता आहे ते खूप चांगलं चाललंय. परत कोविड येऊ नये.
तुम्हाला तुम्ही एकाच नाव घेताय. मी आज मी ह्या फील्ड मध्ये झालं मला 12-11 वर्ष झाले असतील. आज माझ्या हाताखालून खूप मुली गेल्या. आज ह्याच मुली नाहीयेत तर मी सगळ्यांनाच धरून नाही चालू शकत. जर त्यांचं नाव झालं त्या पुढे गेल्यात तर त्यांना आपण धरूही नाही शकत. ह्याच नाही बऱ्याच पोरी गेल्यात आणि शिकून गेल्यात म्हणून उलट त्यांचं चांगलं हो. सर राजकीय पक्षातून आमदार फुटतात तेव्हा त्यांना गद्दार म्हणतात. जसं तुमच्या हातून गेल्यानंतर काय तसं म्हणता का तुम्ही? अजिबात नाही म्हणत. खोक्यांचा व्यवहार होतो काय त्याचा? खोक्यांचा राजकारण होतो खोक्यांचा? नाही नाही ते खोके वगैरे मला नाही कळत. गौतमी पाटील म्हणून चालेल का त्याच्या स्टोरीमुळे? स्टोरीमुळे चालेल. स्टोरी खूप छान आहे त्याची कारण की कलाकारांवर नाही माझं काही नाही पण आजची स्टोरी छान आहे. कलाकार म्हणजे ते तुम्ही बघताल छान आहे पण सगळ्या म्हणजे माझ्या पूर्ण घुंगरू चित्रपट पूर्ण टीमने मला एवढं सहकार्य केलंय की मला जमत नसतानाही मला त्या गोष्टीत त्यांनी खूप सपोर्ट केला. मी म्हणून सगळ्यांचं टीमचा आभार मानते आणि दादा पण त्या रोल मध्ये आहेत. अभिनेते कोण आहेत तुमचे? हिरो कोण आहेत? बाबासाहेब. बाबा काय?